येवला शहरातील कांदा व्यापाऱ्याच्या 6 लाखांच्या कांदा ट्रकची लूट करणाऱ्या टोळीचा शहर पोलिसांनी अवघ्या 48 तासात पर्दाफाश केलाय. येवला शहरातील अमोल ट्रेडिंग कंपनीचे मालक व्यापारी सुमित सुभाष समदाडिया यांच्या येवल्यातील कांदा खळ्याहून ओरिसा राज्यात पाठवण्यात येत असलेल्या 6,32,000 रुपये किमतीच्या कांद्याचा ट्रक बनावट नंबर प्लेटवरून सिने स्टाईल पद्धतीनं चोरट्यांनी हातोहात लांबवला होता. याची तक्रार येवला शहर पोलीस स्टेशनला प्राप्त होताच येवला शहर पोलिसांनी नाशिक जिल्हा पोलीस प्रमुख सचिन पाटील, मनमाड उपविभागीय अधिकारी समीर सिंह साळवे, येवला शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस नाईक विजय पैठणकर, शेख पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन दळवी इत्यादींनी तपासाची चक्र फिरवत सदर ट्रक मुंबई आग्रा हायवेवरील हॉटेल प्रतापजवळ पाठला करून आरोपींना ताब्यात घेत हा ट्रक जप्त करण्यात आलाय. पुढील तपास येवला शहर पोलीस करत आहेत. येवला शहर पोलीस स्टेशन येथे आपण गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये जे चोर होते, चोरीचा गुन्हा आणि फसवणुकीचा गुन्हा होता, त्यामध्ये यांनी जो ट्रक होता जो कांद्याची वाहतूक करतो त्याच्यावरती बनावट नंबर प्लेट लावून तो ट्रक वेस्ट बेंगॉलमधल्या व्यापाराचा असल्याचं भासवून त्याच्यामध्ये कांदा भरून त्या कांद्याची चोरी केली होती. ज्यावेळेला इथल्या व्यापाऱ्याला कळालं की बाबा फसवणूक झाल्याने चोरी झालेली आहे कांद्याची, त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी व आपल्या येवला शहर पोलीस स्टेशनच्या टीमने त्वरित तपासाची चक्र फिरून या गुन्ह्यातील जे आरोपी आहेत त्यांना अटक केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत आपण 2 प्रौढ आरोपी अटक केलेले आहेत आणि 2 विधी संघर्ष बालक जे आहेत त्यांना आपण ताब्यात घेतलेला आहे. त्याचबरोबर सदर गुन्ह्यामध्ये वापरलेला ट्रक आणि इतर मुद्देमाल जो आहे हा आपण या गुन्ह्यामध्ये हस्तगत केलेला आहे. याच्यामध्ये अशा प्रकारचे अजून किती गुन्हे झालेले आहेत त्याचा पण आपण तपास करत आहोत. लोकांना मी हेच आवाहन करेन की अशा प्रकारचे समजा फसवणुकीचे गुन्हे झाले असतील जिथे मी बनावट नंबर प्लेट किंवा असं बनवून त्या गाड्या एका ठराविक व्यापाऱ्याकडून आलेल्या आहेत असं भासवून समजा जर काही शेतीमालाची चोरी झाली असेल तर त्या संदर्भाने त्यांनी पोलिसांना त्वरित माहिती द्यावी. प्रतिनिधी संतोष बटाव, SBN मराठी, येवला.